पलू शहरामध्ये निवडणूक जवळ आल्यानं विकास कामे केली जात आहेत. रस्त्याची कामे दर्जाहीन झाली आहेत. त्याचं ऑडिट थर्ड पार्टी मार्फत व्हावं अशी मागणी विनायक गोंदिल यांनी केली आहे. नगर परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक मिळून संगनमतानं तेरी भी चुप मेरी भी चुप अशा पद्धतीनं कार्य करत असून जी कामे रस्त्याची चालू आहेत ती अत्यंत दर्जाहीन आहेत. त्याचं ऑडिट थर्ड पार्टी मार्फत व्हावं अशी मागणी विनायक गोंदिल यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तरी मुख्याधिकारी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. जर अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर त्याची तक्रार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल यांनी सीन्यूजशी बोलताना सांगितले. नागरिकांनी या विरोधात दाद मागितली पाहिजे असंही त्यांनी आवाहन केलं. पलूस नगर परिषदेचं इलेक्शन जसजसं जवळ येईल तसतसं विकास कामाच्या नावाखाली जो काही आता कामाचा सुळसुळाट चाललेला आहे आणि विकास कामाच्या नावाखाली निधीचा जो काही विपर्यास चालू आहे, जिथं जिथं कामं चालू आहेत तिथं तिथं दर्जाहीन कामं झाल्याचे नागरिकांकडून वारंवार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याच अनुषंगानं आम्ही पोलीस नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दोन वेळा विनंती केली की त्या कामाचं थर्ड पार्टी किंवा क्वालिटी कंट्रोलमार्फत दक्ष नागरिकांच्या समोर त्याचं मूल्यांकन व्हावं, त्या दर्जाची गुणवत्ता काय आहे ती पाहण्यात यावी अशी विनंती करूनही मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामध्ये सत्ताधारी नगरसेवक असतील किंवा सत्ताधारी विरोधक असतील, विरोधक आणि सत्ताधारी हे तेरी भी चुप और मेरी भी चुप या पद्धतीचं काम चालू आहे. तर दक्ष नागरिकांनीच समोर यावं. युवासेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. होणाऱ्या कामाची गुणवत्ता चांगली असावी अशी आमची मागणी आहे. कारण की निधी हा 10 वर्षातून एकदा येतो, त्याचा वापर चांगल्यासाठी आणि चांगल्या गुणवत्तेसाठी व्हावा एवढीच आमची मागणी आहे. असं न झाल्यास आम्ही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे पाठपुरावा करू. पण संबंधित अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर का केली म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करू, एवढं असे मी त्यांना या माध्यमातून इशारा देतो आणि थांबतो.